आमच्या गावाकडे आम्हाला बाराचे म्हणतात. बाराचे पोस्टर पिक्चर मध्ये पण नाही बोलतो. मी काय कमवलं तेच कळत नाही, मला पाप का पुण्य हेच कळत नाही. माईक देऊ नका, ती सगळा पिक्चर रेडिओ सिटीच्या हाऊसफुल मध्ये तुम्ही माझ्या आजूबाजूला बघत असाल. प्रचंड म्हणजे असे, हा म्हणजे असे तारे सगळे आलेले आहेत आणि असं आपण म्हणू शकतो यांच्याकडे बघून सप्तऋषी बसलेले आहेत तुमच्या समोर. अरे आपल्याला त्याच्यासाठीच तर ठेवलंय इथे. हा बट खऱ्या अर्थाने आजच्या या जगात जिथे सगळ्यांना सांगितलं जातं बी अ मॅन बी बॉईज असं म्हणायला लावणारी ही सगळी टीम आहे आणि यांच्यामुळे खऱ्या अर्थाने बॉईजना थोडीशी किंमत जी आहे ती समाजात प्राप्त होते. त्याच्या मागे हे सगळं जे आहे ते क्रेडिट आहे यांचं आणि ह्या सगळ्यांनी खूप छान काम केलेलं आहे बॉईज 4 मध्ये. बॉईज 1 मी इंटरव्ह्यू केला होता, 2 पण मी केला होता, 3 माझा मिस झाला होता, म्हणून 4 त्यांनी सगळी भर काढलेली आहे, अशी सगळी भरून काढलेली आहे सगळी. आणि खऱ्या अर्थाने सगळ्यात आधी मला आपण असं म्हणू शकतो कॅप्टन ऑफ द शिप यांच्याकडे जायचं आहे, विशाल देवरुखकर सरांकडे, की सर ह्या सगळ्यांना एकत्र आणण्याची कन्सेप्ट तुम्हाला कशी सुचली? 3 हँडल तुम्ही मुश्किलीने करत होता असं मी ऐकलं होतं. मी खूप इझिली हँडल करत होतो आणि ह्या सगळ्यांना पण खूप इझिली हँडल करतो, यांना मला हँडल करावं लागतं. ओ जसं कुटुंब मोठं व्हावं अशी सगळ्यांची इच्छा असते, तसं माझी पण इच्छा होती. बरोबर, कुटुंब मोठं व्हावं आणि ह्या सगळ्यांना मी चूज केलेलं आहे. मला याच्यामध्ये 3 मिसिंग आहेत, एक तर आमचा सुमंत जो ऑस्ट्रेलियाला शिकायला गेलेला आहे, गौरव आणि बने हे दोघं पण जरा बिझी आहेत पण ते पण आमच्या सोबतच आहेत. आणि ह्या सगळ्यांबरोबर मला काम करायचं होतं, अभिनयबरोबर मी केलंच होतं, ऋतुजाबरोबर माझं राहिलं होतं काम करायचं आणि जुईबरोबर मी जे ऑडिशन बघितलं आणि ऑडिशन मला आवडलं आणि वाटतं की ही पण बॉईजच्या फॅमिलीत यावी असं मला वाटलं आणि मग तो प्रवास सुरू झाला. प्रवास खरं तर खूपच कठीण होता कारण बॉईज 4 म्हटलं की जबाबदारी खूप मोठी आहे लोकांना. रितिका का यावी असं वाटलं तुम्हाला? ते म्हणजे खरं तर सगळ्या आमच्या हिताचं होतं. खूप स्ट्रगल, 2-4 ओके 2-4 फोनवरून रडणं बिणणं, अच्छा वॅनिटी व्हॅनच्या इकडे बाहेर तिकडे येऊन दरवाजाच्या बाहेर उभं सर प्लीज एकदा दरवाजा प्लीज. 3 तिने खूप जरा त्रास दिला. कर्नाटकाला पण आली होती पण वेगळ्या शूटिंगला आली होती ती, तिचं वेगळं शूटिंग चालू होतं. ओके पण ती तिकडे स्ट्रगल करायला आली होती. अच्छा ओके. गाठभेट झाली नाही पण नंतर मग नेतवाश होती त्यांच्या आई. ओके त्यांचा पण फोन आला की कसं वाटतं ना, खूप चुकीचं वाटतं, बॉईज आहेत रितिका नाही आहे. बरोबर बरोबर, इमोशनल अत्याचार झालाय. मला एका छोटूशा सीन साठी घेतलं आणि तुझ्यासारखंच तू कसं 3 इंटरव्ह्यू नाही केलास तसंच मला 3 नाही घेतलं आणि मग तेव्हा त्यांनी मला खूप मिस केलं आणि म्हणून मग त्यांनी मला 4 परत बोलवलं. वा वा, माझ्याकडे बघून वाटतं मी तुला मिस केलं असेल. पार्थकडे बघून वाटतं तू पार्थ आणि आम्ही सगळ्यांनी तुला मिस केलं असेल. मनातल्या मनात कोणाला दिसत नाही, जे आहे ते सत्य परिस्थिती माझ्याकडे. खऱ्या अर्थाने आपण असं म्हणू शकतोय की 3 एकच हिरोईन बघून शुष्क झालेले ज्यांचे चेहरे होते त्यांना ह्यावेळेस छान उभारी मिळणार आहे कारण ह्या बाजूला जुई आहे, ह्या बाजूला ऋतुजा पण आहे, रितिका पण आहे आणि अजून मी तर म्हणेल की पुढच्या वेळेस नुसत्याच गर्ल्स वगैरे पण असा काही तुमचा प्लॅन आहे का? गर्ल्स 2 होईल. गर्ल्स 2 येणार आहे. ओके, तो प्रयत्न चालू आहे आणि आला तर खूपच धमाल येईल. अच्छा ओके. प्रतीक आपण म्हणजे इंटरव्ह्यू नंतर एकदा एका ठिकाणी भेटलो होतो, तिथे तू ट्रेकिंगसाठी आला होता. बरोबर. आणि तिथून तुझी जी उंचावरती जायची जी सवय आहे ती खूप जास्त आपण असं म्हणू शकतो की दिसली मला. 1, 2, 3, 4 मध्ये तरी तुला हिरोईन मिळणार आहे का प्लीज? म्हणजे बघ आता हे 3 असताना एक तरी तू डिझर्व करतो. हा भाई त्याला म्हणायचं की तुझ्यासारखी फोनवरती परमनंट असणारी नाही. कसं दोन्ही साईडने असतं ना, तुझं माझं एकाच साईडने असतं. माझ्यासारखं नाही, जरा सांगा ना काय झालं होतं नेमकी. पहिल्या पिक्चरला माझं तुला
जरा सांगा मला प्लीज. ते जरा दुःख आहे थोडं, पण असं नाही की हिरोईन मिळत नाही, फक्त एवढंच असतं की माझ्या साईडने असतं, समोरून काही नसतं. सांगता येत नाही, हु नोज या फिल्म मध्ये काय होतंय. त्यामुळे तुम्ही बघू शकता 20 ऑक्टोबरला. सस्पेन्स आहे खूप मोठा, बघा आता. ओके, सो पार्थ इथे बसलेला आहे, पार्थ उर्फ ढुंग्या. आणि यामध्ये तू ज्ञान वाटणार आहेस की ज्ञान घेणार आहेस? हो वाटणार आहे, वाटणार आहे, वाटणार आहे ॲज ऑलवेज. हां एक्झॅक्टली. ओके, आणि ज्ञान जे आहे ह्यावेळेस कुठलं असणार आहे जरा आम्हाला सांगशील? प्रेम मिळवण्यासाठीचं, प्रेमानंतर काय मिळवण्यासाठीचं, किंवा मग आता वेगळं काही? कारण कॉलेजनंतरचं जे जीवन आहे ते दाखवलं जाणार आहे कदाचित, असं आम्हाला वाटतं याच्यामध्ये. कॉलेजमधलंच जीवन दाखवलं जाणार आहे, पण आता ते कॉलेज लंडनचं आहे. आता हे साताऱ्यातनं ह्यांनी पुणे, त्यांना जसं दिसलं पुण्यातले कॉलेज आणि हे, ते आपण बॉईज 1-2 मध्ये पाहिलं. आता यांच्या नजरेत लंडनचं कॉलेज कसं आहे ते आपल्या यावेळेला बघायला मिळणार आहे. आणि ज्ञान देणार आहे यावरती, यावेळी ना म्हणजे देशावरच डायरेक्ट, डायरेक्ट देशावर ज्ञान देणार आहे यावेळेला. कल्चरल एक्सचेंज हा आमचा मेन झिस्ट आहे सिनेमाचा. तर सर हा शब्द मिळाला आता, हा पण ठेवा मी आणला आता. ओके, सो असं ज्ञान वाटणार आहे जसं आता वाटलं. ओके, तसंच सिनेमात वाटत राहणार आहे. ओके, अभिनय ह्या संपूर्ण टीममध्ये तू आता ह्या वर्षीपासून इन्क्लूड झालेला असं पण म्हणू शकतोय. तू खूप जास्त स्वॅग वगैरे असं दाखवणारा मुलगा ह्या चित्रपटात हां दिसतोय. मला खरं सांग की यांच्यासोबत राहून खरंच अभिनय करावा लागतो की होऊन जातं ते मुलामुलांमध्ये निघून जातं जे काय नॅचरल आहे ते? बऱ्याचदा तर होऊन जातं माझ्यामध्ये, कारण त्याच्या आधी एक प्रोसेस अखी जगलेली असते. मी 15 दिवसाची वर्कशॉप घेतलेली असते. ओके, त्याच्यामुळे खूप गोष्टी, खूप एक्सरसाइजेस एकत्र करून बॉन्डिंग होऊन ते सगळेच प्रोत्साहन आम्ही एकमेकांना देत असतो प्रत्येक वेळेला, त्यामुळे ते होऊन जातं असं नॅचरलीच होतं. ओके, आणि इझिली होतं फार. त्याला आम्ही आधी खूप एफर्ट्स घेतल्यामुळे त्यावेळेला गोष्टी खूप, नंतर शूटिंगच्या वेळेला खूप इझी होतात. ओ नाईस. आणि यातलं तुझा काय रोल आहे, म्हणजे काय कॅरेक्टर जे आहे ते दाखवलं गेलेलं आहे? जेन्युइनली मी या प्रश्नाचं उत्तर कुठेच दिलेलं नाही आहे, बट एवढंच सांगेन की काहीतरी वेगळं गेलेलं आहे. बिकॉज आय थिंक टीझरमध्ये ती त्या रोलची एक झलक होती, ट्रेलरमध्ये केवढा असेल मला माहिती नाही, त्या रोलबद्दल केवढं लोकांना कळेल मला माहिती नाही, पण फिल्ममध्ये जेव्हा ते बघतील तेव्हा त्यांच्यासाठी एक प्लेझंट शॉक आणि प्लेझंट सरप्राईज असेल. सो आय एम वेटिंग फॉर दॅट रिॲक्शन. लोकांची ती रिॲक्शन बघण्यासाठी मी उत्सुक आहे. खूप अनेक वेगळ्या गोष्टी मी ट्राय केल्या आहेत, काय वर्क होईल मला माहिती नाही, पण खूप अतिशय मनापासून केलेले आहेत सरांच्या मदतीने, आणि त्यामुळे ते ऑब्व्हियसली कॅप्टन ऑफ द शेप आपण ज्यांना म्हटलेलं. त्यामुळे बघू, लेट्स होप, फिंगर्स क्रॉस्ड, एव्हरीथिंग वर्क्स आउट ग्रेट. सो रितिका, या मूवीमध्ये तू कोणाच्या ऑपोजिट दाखवलेली आहे आम्हाला ते पण ऐकून घ्यायला खरंच आवडेल. मी बॉईज 1 मध्ये ज्याच्या ऑपोजिट होते कबीर, आणि त्यांचं पहिलं प्रेम होतं, खूप इनोसेंट लव्ह होतं, आणि ते समहाऊ अपूर्ण राहिलं फर्स्ट फिल्ममध्ये. आत्ता 4th फिल्ममध्ये ते परत समोरासमोर येणार आहेत, आणि मग आता तरी त्यांची लव्ह स्टोरी पूर्ण होते का नाही हे बघायला तुम्हाला 20 ऑक्टोबरला थिएटर्समध्ये जावं लागेल. सो मी कबीरच्याच ऑपोजिट आहे. कबीर आणि ग्रेसची जोडी आपण म्हणू शकतो. होईल नाही होईल ते कळेल. ग्रेट. आणि या मूवीमध्ये पार्थ व्यतिरिक्त 2-3 अजून ग्लॅमर कोशंट्स जे आहेत ते ॲड केले गेलेले आहेत, ते म्हणजे एक जुई, एक ऋतुजा. सो जुईकडनं मी स्टार्ट करेल. जुई मला सांग, विशाल देवरुखकरांच्या लेगसीमध्ये ॲड होणं सगळ्यात आधी तुझ्यापर्यंत तो कॉल आला आणि तू कास्ट झाली हेतलं कळलं, काय रिॲक्शन होती तुझी? ऑफकोर्स माझ्यासाठी खूप एक प्राऊड मोमेंट होता बॉईज या फ्रँचायझीमध्ये मधला एक भाग होणं, सरांसोबत काम करणं. मला ॲक्च्युली बिलीव्ह नव्हतं झालेलं. मी सगळीकडे तेच सांगते की मला जेव्हा ऑडिशन आलं तेव्हा मी खूप कॅज्युअली ऑडिशन दिलेलं होतं, कारण मला ठाम मत होतं की माझं सिलेक्शन होणार नाही आहे. पण लकीली ते वर्कआउट झालं आणि काम करायला मिळालं, आणि अख्खी प्रोसेस माझ्यासाठी अजूनही ड्रीमी आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट. ग्रेट. आणि ऋतुजा, तू सांग, तू काय झाली मूवीमध्ये, तो सगळ्यात पहिला प्रश्न काय होता विशाल सरांना? सगळ्यात पहिले मला ॲक्च्युली मी काहीच प्रश्न विचारला नव्हता विशाल सरांना. आमचं बोलणं झालं आणि त्यांनी मला ही गोष्ट सांगितलेली की अशी अशी एक फिल्म बॉईज 4 करतोय. मला ॲक्च्युली सरप्राइझिंग ह्यासाठी होतं की मला वाटलं नव्हतं की मी बॉईज 4 म्हणजे बॉईज या फ्रँचायझीचा पार्ट असेल, कारण आम्ही एका वेगळ्या चित्रपटावरती आधी काम करणार होतो. पण बॉईजमध्ये माझी एंट्री होईल आणि मला ह्या फ्रँचायझीमध्ये विशाल सरांबरोबर काम करायला मिळेल
हे मला ऑनेस्टली वाटलं नव्हतं. आणि हे कॅरेक्टरसुद्धा मी जे प्ले केलं आहे ते खूप वेगळं आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. मला मला खूप मजा आली पर्सनली. सोफिया नावाचं माझं कॅरेक्टर आहे या फिल्ममध्ये. सो बाकी फिल्म बघितल्या वगैरे असा कॅरेक्टर आहे का तुझं? एना ती बेस्ड लंडन बेस्ड कॅरेक्टर आहे. ते ती बॉर्न अँड ब्रॉट अप इन लंडन आहे. हो बट इट्स बट शी या आय मीन या असं असं म्हणता येईल. आणि एक्झॅक्टली राईट. आणि म्हणजे विशाल सर तुम्ही मला सांगा की पार्थ आता इथे नसला पण त्याचा प्रेझेन्स सगळीकडे जाणवतोय. सुमन सॉरी, ते काय आहे ना प्रभाव इतका झाला पुणेकरांचा, शेजारी बसल्या बसल्या मी हिप्नोटाइज झालेलो आहे. तू खरं सांग कुठे लिंबू ठेवलेला आहेस? कागद लिंबू ठेवला. पण नाही असं होतं सुमंत, खूप उंचावरती जाण्यासाठी प्रयत्न करतो हाईटने सुद्धा आणि ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन शिक्षणाने सुद्धा. हा पोचलेला पण आहे, फार पोचलेला आहे का तो? ओके सो तो त्याच्या कॅरेक्टरबद्दल प्लीज तुम्ही सांगा या मूवीमधल्या तो, कारण यांच्या दोघांशी रिबेल करताना दिसतोय. हा कारण काय होतं, हा फॉर्मॅटच आहे बॉईज, तो यांच्यावर पंगा घेतो आणि मग कुठेतरी जातो, कुठेतरी भरकटतो आणि त्याला परत हे लोक आणतात. आणि तो काय काय गोष्टी एक्सप्लोअर करायला जातो आणि त्या करेक्ट चुकीच्या लोकांच्या संगतीत लागतो. ओके करेक्ट फसतो आणि मग त्यावेळेस डुंग्या दऱ्या करेक्ट त्याला वाचवायला कसे येतात ही ती गोष्ट होती. आणि यावेळेस जरा हँडसम हंक म्हणजे सिक्स पॅक जे दाखवले नाहीत पण त्याच्याकडे होते, दोन बिस्किटं आली होती फक्त, बाकीची राहिली होती. ओके तर तो प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये. ग्रेट. आणि गौरव आणि निखिल त्या दोघांचा कॅरेक्टर तुम्ही प्लीज आम्हाला सांगा. निखिल बनेच्या बाबतीत पहिलं सांगेन, कारण निखिल सिनेमाची सुरुवातच निखिल बनेने नरू जो आहे, नरूच्या आत्याचा मुलगा म्हणून तो यावेळेस आलेला आहे. आणि त्याचा एक वेगळंच कॅरेक्टर आहे. आणि या तिघांबरोबर पहिला पंगा घेतो, वॉर्निंगला येतो. नरू आपला एक हेअर सोडतो, तो हेअर तो आहे. अच्छा. आणि मग त्याचा तो याचा या दोघांच्या बाबत लीज बॉदर राहत आहे. अच्छा. कोण आहे ही लोक खड्ड्यात गेले, माझा माणूस मेरा राईट हँड देखले गेले. अच्छा. तो राईट हँड तसा येतो त्याची एंट्री. ओके. आणि मग तो पुढचा प्रवास तसा करतो. गौरवच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर ते कॅरेक्टर सरप्राईज आहे. अच्छा. मला ते सरप्राईज ठेवायचं आहे. तो दिसतोय पण तो कोण आहे, तो काय आहे, तो कसा बॉईजच्या सिरीजमध्ये येतोय, बॉईजमध्ये कसा इन्क्लूड होतोय, हे पडद्यावर बघायची गंमत आहे. नाईस नाईस. आणि अभिनय, तू आता याच्या आधी पण जे चित्रपट केलेले आहे सिंगल हिरो आणि जास्तीत जास्त एक सोबत कोणीतरी असं, एवढ्या लोकांमध्ये राहून आणि मग त्या सवयी पण आपण एकमेकांच्या कॅप्चर करत असतो, तुझी असली कुठली सवय आहे जी यांच्यासोबत राहून तुला फार जडलेली आणि आता ती सुटत नाही? नाही इतकी वाईट असेल सांगण्यासारखी नसेल तर प्लीज. मुळात आम्हाला एकमेकांची एवढी सवय झाली आहे ना की ती आता सुटत नाही आहे. तो हॅकर आहे, हॅकर हॅकर हॅकर. किती खोट आहे यार. ओके भयानक एकमेक. हो पण एकमेकांची भयानक सवय झालेली आहे त्यामुळे ती सुटणार नाही आणि असं वाटतं 20 तारीख कधी येऊच नाही. ओके पार्थ, तू या मूवीमध्ये जे काही ज्ञान देतोय त्यापैकी काही काही असे तुझे डायलॉग असतात जे सगळ्यांच्या लक्षात राहून जातात दरवेळेस, यातला एक जरा आमच्यासाठी एक्सक्लुसिव्ह झाला पाहिजे असं मला वाटतं या मूवीमधलं. ओव्हर ऍक्टिंग जी सगळ्यात ओव्हर ऍक्टिंग केली ना ते सांगायचं. अच्छा. ओके 2+2 स्मार्ट आहात. बाराचे आमच्या गावाकडे आम्हाला बाराचे म्हणतात. बाराचे चल काय पिक्चर मध्ये पण नाही बोलते. बरोबर घेतला.
आता हा डायलॉग फक्त इथे ऐकायला मिळणार आहे. इतकं एक्सक्लुसिव्ह आम्हाला मिळालेलं आहे खऱ्या अर्थाने. पण एक्सक्लुसिव्हली तुम्हाला सुद्धा 20 तारखेला खूप साऱ्या गोष्टी अनुभवायला मिळणार आहे. प्रतीक, दोघं वर्षभर चॅटिंग करता की फक्त बॉईज आला की मगच बोलता एकमेकांची? आम्ही भेटत मध्येच आम्हाला फोन येतो, एक बॉईज करायचा चला येऊन जा लगेच. आम्ही आमच्या अड्ड्यावर असं तिथून तसंच उठून शूटिंगला जातो. अड्डा कुठे? अड्डे नाही सर, नाही आम्ही आमचे अड्डे कधी सांगत नाही. सतू, छत्रपती संभाजीनगरला हो आणि महाशय पुण्यात असतात दोघं. मी पण आता पुण्यात. अच्छा, तू पण पुण्यात शिफ्ट झाला? ओ ओके. एकमेकांच्या नाही आहे. पण मग या लेगसी मध्ये ऍड झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने पार्थने याच्या आधी काम केलेलं होतं, पण तुझ्या लाईफ मध्ये आत्ता काय चेंजेस झाले? म्हणजे बॉईज म्हणूनच ओळखतात की एक ऍक्टर म्हणून एस्टॅब्लिश व्हायला खूप जास्त स्ट्रगल करावं लागतं. मला असं वाटतं तो स्ट्रगल कधी संपतच नाही प्रत्येक ऍक्टरचा. आणि बॉईजमुळे ॲक्च्युली बॉईजमुळेच मला सगळी जी काय आत्ता ओळख आहे महाराष्ट्रात ती सगळी मिळालेली आहे. विशाल सरांमुळे, सुप्रीम मोशन पिक्चरमुळे आणि बॉईजच्या सगळ्या टीममुळे. तर पुढे बॉईज सोडून सुद्धा कामं करायची आहेत 100%. पण आत्तापर्यंत जी काही ओळख मिळाली ती बॉईजमुळेच मिळाली आणि बरंच आयुष्य बदललं. कारण मी आधी जालना जिल्ह्यातून आलो, परतूरमध्ये होतो, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला, आणि मग तिथून आता इथे. आता बघूयात पुढे. पण ते बॉईजमुळे त्याची एक सवय सुटली, त्याला बासरी वाजवायची सवय होती, ती बॉईज तुला तुटली. अरे बापरे, हो का? मला आवडतं बासरी वाजवायला. अच्छा, आधी म्हणाला असता आम्ही घेऊन आलो असतो वाजवण्यासाठी. वेगळा प्रोग्राम झाला असतो तो मैफिल. ओके, ग्रेट. रितिका, तुझी जी डान्सची सवय आहे ती आम्ही बघत असतो इंस्टाग्रामवरती, खरं तर फार निरखून बघत असतो सगळे. आणि मला प्लीज सांग, ह्या मूवीमध्ये एखादा आहे का तुझा डान्स वगैरे किंवा या फिल्म मध्ये तुम्हाला माझा अभिनय बघायला मिळणार आहे. सॅडली माझं एकही गाणं किंवा डान्स नाही आहे या फिल्म मध्ये. ऍक्टिंग वेरडे म्हणतो मला. पण या फिल्म मध्ये माझं डान्स किंवा गाणं नाहीये, पण जी गाणी आहेत ती खूप भारी आहेत. आणि त्यातलं एक सॉंग जे आमचं सगळ्यांचं खूप फेवरेट गाणं आहे ते आहे प्रतीक आणि ऋतुजाचं, ज्याच्याबद्दल तो अजून जास्त सांगेल. पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर मग नाही, तिच्यावर आधारित इतकं गाणं आहे. आणि मग राणी येते असं का? ठीक आहे, हे जास्त चांगली राणी. तीच राणी कसल्या एंट्रीच्या अगोदरचं बिल्डअप म्हणून आम्ही गाणं केलं. ज्याच्यात मी नाहीच आहे. हा, गाण्याच्या शेवटी मी येते. अरे पण राणी कोणी? गाण्यात राणी कोणी? सांगतो ये ना, ये ना कोणाला? रितिका. एखाद्या माणसाच्या एंट्रीला बिल्डअप साठी म्युझिक असतं, आम्ही बिल्डअप साठी गाणं केलं. रितिकालाच बोलतात ना सर? नाही, मी डान्सच नाही केलाय. नाही केलाय? अच्छा, नाही. पहिल्या कंटाळा येईपर्यंत ती नाचलेली आहे. मला पण एडिट करेपर्यंत कंटाळा आला होता मला. ग्रेट. जुई प्लीज, म्हणजे उज वाई वाईट होता हा. सो जुई प्लीज मला सांग की ह्या लोकांसोबत राहून तू सुद्धा घरीच अशी जोर जोरात हसायला लागणं किंवा असं काही असं तू? अच्छा, तिथे मी ऑलरेडी खूप लाऊड आहे. ओके, अच्छा. सो हाऊ डज इट फील प्रमोशन साठी बाहेर जाणं? सो शूट साठी तू बाहेर गेलेलीस, खऱ्या अर्थाने एवढ्या टीम सोबत काम करणं, कॅमेरा तू फर्स्ट टाइम फेस करत होती की याच्या आधी पण केलेला होतास? मी ॲक्च्युली माझी सुरुवात फार लहानपणापासूनच झाली. मी 5-6 वर्षाची होते जेव्हा मी फर्स्ट टाइम कॅमेरा फेस केला होता, पण माझी सुरुवात डान्स रियालिटी शोज झाली. अच्छा, ओके. हा, फिल्म ही माझी दुसरी आहे. ओके. त्यामुळे पण ह्या सगळ्यांसोबत मी फर्स्ट टाइमच काम केलं, त्यामुळे ह्यांच्यासोबतचा एक्सपिरियन्स आय थिंक आय कॅन से इट सेफ टू से नाव आत्तापर्यंतचा बेस्ट एक्सपिरियन्स होता माझा. शूट म्हणा, प्री शूट जी काही तयारी झाली, पोस्ट शूट, आता प्रमोशन आम्ही करतो आहे, खूप खूपच आय थिंक आय एम व्हेरी ब्लेस्ड की आम्हाला अशी टीम मिळाली. सर पाठ करून आले तेवढंच तुला होऊन जाते. चेक चेक. हा, गुगल पे लगेच नाही. ग्रेट ग्रेट. आणि ऋतुजा,
तुझ्याकडून मला हमखास जाणून घ्यायला आवडेल की ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त खोडकर कोण होता? खोडकर 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 ना हा ऍक्टिंग पेंडे हा मला वाटलं ते बोट इथे अभिनय मला असं फार ते मलाही फार फरक पडत नाही. हो अरे बापरे झालं काय होतं ते सांगा. प्लीज आम्हाला ऐकायला आवडेल. एखादा सीन जनरल काहीच नाही जनरल दोघांना एकमेकांचे विचार खूप जास्त पडतात या स्ट्रॉंग लेव्हलला पडतात. अच्छा स्ट्रॉंगली त्याच्यावर रिॲक्ट होतो. ग्रेट. आणि पार्थ ह्या तिघींमध्ये सगळ्यात जास्त टँट्रम्स कोण दाखवतं प्लीज? अरे यार एकच आहे त्याच्यामध्ये एकच असतं टँट्रम कोणीच दाखवणार असं बोलते. नाव नाव पण नाही घेतलं तिचं अजून. तेच ना नाव पण नाही घेतलं. मी म्हणते मी कुठे टँट्रम नावच नाही घेतलं पण मी साधारण कसे टँट्रम असायचे तिचे पण नाही मी नावच नाही घेतलं अजून कोणा. अरे हा दोन मिनिटं नाव घेणार आहे आता पार्थ. नाव नाव घेणार आहे आता पार्थ. नाही तिघींची काहीच नाटकं नव्हती किंवा हे नव्हते टँट्रम्स नव्हते. बापरे ओके नव्हती कोणाचीच नाही एक नाव घेऊ शकत नाही. बेसिकली काय की विशाल सरांच्या सेटवर अशी कोणाची सहसा हिम्मत होत नाही एंटर वगैरे. हो 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 ओके. आणि दबावा दबदबा दबदबा. आता मला सांगा ह्या तिघा चौघा पोरांपैकी सगळ्यात जास्त टँट्रम्स कोण दाखवायचं तुला काय वाटतं कोण दाखवत असेल? मी कुठे कोणाचं नाव घेतलं अजिबात नाही. कोण नाही सगळे गुणी कलाकार आहेत. आणि ऍक्च्युली ती वेळच येत नाही आणि तसं वातावरण पण नसतं की कोणी कारण याच्या अगोदर जे 15 दिवसांचा आमचा वर्कशॉप झाला असताना तिकडेच पहिल्या दिवशी टँट्रम संपतात. ओके त्याच्यानंतर कोण टँट्रमचा ट पण काढत नाही. आणि हा झाला गमतीचा भाग. पण सिरियसली मला आहे ना असं वाटतं की मी पण शून्य आम्ही सगळे शून्यावर येतो त्या तेव्हा ते वर्कशॉप सुरू होतं ना त्यावेळेस सगळे शून्यावर असतो आणि शून्यानंतर आम्ही आमचा सिनेमा डेव्हलप डेव्हलप होत राहतो. मी यांना यांना कुणाला विचार मी कोणा स्क्रिप्ट देत नाही. ओके पहिलं त्या कॅरेक्टरपर्यंत पोहोचवतो त्या कॅरेक्टर करायला लावतो ते कॅरेक्टर मी त्यांना समजून सांगतो आणि ते जे मी समजवल्यानंतर जे ते जे परसिव्ह करतात ते कॅरेक्टर त्या सिनेमाचं असतं आणि सीन पण इम्प्रोवाइज करतो ना ते सिनेमातल्या सीनच्या जवळपास असतात. मग हे सगळं झाल्यानंतर त्यांच्या हातात एक स्क्रिप्ट येते ती वाचल्यानंतर बोलतो रे हे तर आपण केलेलं आहे हे तर आपण केलेलं आहे हे तर आपण केलेलं आहे. तर त्याच्यामुळे ते खूप रिलेट करू शकतात त्या ह्या सगळ्या गोष्टींना आणि मग ते खूप सोपं होतं. मग सेटवर चर्चा होत नाही अरे मग सर मी असाच डायलॉग बोलू का तसाच डायलॉग बोलू का तो व्हिडिओ शूट केलेला असतो हे असंच बोलायचं आपल्याला ह्याच्या पलीकडे नाही बोलायचं. आणि मला नाही वाटत की प्रत्येक कोण कोणतेही कॅरेक्टर आत्ताही ते बसलेले आहेत आणि बाकीचे तिघं पण की कोण कन्फ्यूज असेल की नाही सर मला ना माझं कॅरेक्टरच कळत नाही आहे असा कधीच नव्हता. कारण हे जे कन्फ्युजन आहे ना हे ते 15-20 दिवसाच्या ह्याच्यामध्ये आणि मला खूप प्राऊड फील लागतो मला ही टीम मिळालेली आहे. कारण आहे ना प्रत्येकजण आहे ना प्रत्येकजण स्वतःसाठी नंतर करत होता पण त्या सिनेमासाठी पहिलं ते कॅरेक्टर पकडायचा विचार करत होता मग स्वतःसाठी मग दिग्दर्शक हे म्हणेल तसं आणि हे नाही मी काय म्हणतो सर हा प्रश्न यायचा पण त्याच्या अगोदर ते 10 वेळा विचार करायचे आणि तो विचार त्यांच्या डोळ्यातून दिसायचा. गमतीचा पार्ट आहे सगळ्यांच्या बाबतीतला पण गौरव असेल बने असेल कुणालाच बिलीव्ह होणार नाही म्हणजे इथे जेवढे पण बसलेत ना अर्ध्यावरून लोकांची अजून पण डबिंगला फाटते अजून पण नाही म्हणजे मला बघून नाही फाटत आहे की माझं कॅरेक्टर बरोबर बोलतोय ना मी बरोबर बोलतोय ना हे जे आहे ना हे प्रत्येकाला वाटणं ना हेच खऱ्या चांगल्या टीमचं लक्षण आहे एक चांगल्या आर्टिस्टचं लक्षण आहे एक चांगला सिनेमा होणार याचं लक्षण आहे असं मला वाटतं. इकडे बसलेल्या ज्या मुली आहेत एक एक करून मला विचारायचं आहे तुम्हाला सगळ्यांनाच कोणासोबत काम करणं तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलं ह्या बॉईजपैकी? नाही गाण्याच्या वेळेस फार मजा घेत होती ना तू
खरं सांगू का, म्हणजे याचं उत्तर नाही देऊ शकत, कारण प्रत्येक ऍक्टर त्याच्याबरोबर काहीतरी वेगळं घेऊन येत असतो. म्हणजे फक्त हेच नाही, कुठलाही दुसरा ऍक्टर तुम्ही घ्या. स्वतः आपण रिफ्रेम करू, प्रत्येक ऍक्टर मधलं तुला काय काय आवडतं? हा हे हा चांगला प्रश्न. हो हो हो, पार्थ मधली मला स्पॉन्टेनिटी आवडते, की तो तिथल्या तिथे त्या मोमेंट मध्ये असतो, हे आवडतं. अभिनय बद्दल मला या फिल्म मध्ये विशेषतः हे आवडलं की त्यांनी त्याच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर जाऊन एक खूप वेगळ्या प्रकारचं कॅरेक्टर पकडलं, आणि ते लोकांसाठी पण खूप सरप्राइझिंग असणार आहे. प्रतीक बद्दल मला हे आवडतं की त्याला मला वाटतं की धैर्या, म्हणजे पार्थला जेवढा डुंग्या क्लिअर असेल किंवा सुमंतला जेवढा कबीर क्लिअर असेल, म्हणजे त्या सगळ्यांपेक्षा जास्त मला वाटतं प्रतीकला धैर्या क्लिअर आहे. आणि ते वर्कशॉपच्या पहिल्या दिवसापासूनच दिसत होतं. आणि इनफॅक्ट या सिनेमामध्ये त्याचा एक खूप सुंदर वेगळा ट्रॅक पण आहे, त्याच्यामुळे त्याला पण जास्त धैर्य एक्सप्लोअर करायला मिळालं आणि लोकांसमोर आणायला मिळालंय. गौरव मोरेचं टायमिंग अर्थात, म्हणजे ज्याच्यासाठी तो सगळ्यात जास्त फेमस आहे. निखिलबरोबर मी काम नाही केलं नेमकं, त्याच्यामुळे मी आत्ता नाही सांगू शकत, पण अर्थात त्याचे स्किट्स पाहिलेत आणि त्याची पण कॉमेडी खूप भारी आहे. सुमंतची ह्या फिल्ममध्ये मला इंटेन्सिटी खूप जास्त आवडली, आणि तो त्याचे, म्हणजे तुम्ही बघाल तर त्याचे डोळे ज्या प्रकारे तो डोळ्यांमधून एक्सप्रेस करतोय ते मला खूप जास्त आवडलं. तुला ह्या आता यांच्यातला माणूस म्हणून काय सगळ्यात जास्त आवडलं? माणूस म्हणून मला सगळ्यांबद्दल एकच मत आहे, मी सगळीकडे तेच सांगते की मी सगळ्यांसोबत पहिल्यांदाच काम केलं आहे, आणि थोडीशी मी अगोदर नर्वस होते, कारण सगळेच नावाजलेले कलाकार आहेत ह्या चित्रपटात, त्यामुळे मी कितपत फिट होईन त्याच्यात मला माहिती नव्हतं, आणि कितपत मला ते ॲक्सेप्ट करतील ॲज अन ॲक्टर, ॲज अ पर्सन ऑल्सो. ते मला थोडीशी नर्वसनेस होती, पण सरांच्या वर्कशॉपमुळे आईस ब्रेकिंग जे काय होतं ते एकदम आमची बॉन्डिंग देवांपासून खूप छान झाली, त्यामुळे माणूस म्हणून प्रत्येक जण मला खूप छान कळला. आणि एकही असा माणूस नाही आहे अख्ख्या टीममध्ये, क्रूमध्ये किंवा कास्ट मेंबरमध्ये ज्याच्यात घमंड आहे किंवा जो डाऊन टू अर्थ नाही आहे किंवा तुम्हाला उगाच असं काय नवीन आहे, चल असं अजिबात कोणाचाच अप्रोच नाही आहे. त्यामुळे ह्या एका फॅक्टरमुळे जे काही रिफ्लेक्ट झालंय ऑन स्क्रीन ते खूप कमाल झालंय. ग्रेट. आणि तुझ्यासाठी एक वेगळा प्रश्न, तुला या सगळ्यांमधलं काय आवडत नाही बरं ते सांग. काय आवडत नाही? काय बोलला? काय बोलला? चुकीचा मंत्र, चुकीचा प्रश्न. आय एम प्राऊड ऑफ दॅट, प्लीज सांग. बापरे, फारच अवघड प्रश्न विचारला आहेस तुम्हाला. अभिनयाबद्दल सांगायचं असेल तर आपण एक वेगळं सेगमेंट करू. अच्छा, ओके. मग मी डिटेलमध्ये सांगू शकते. नाही नाही, किडिंग. गुड मुलगा अभिनय. स्ट्रेट फेस ते गोड तिखट, तिच्यामध्ये तो ही चुकीची गोष्ट आहे. चुकीची गोष्ट. हां, मला असं काही हे नाही आहे. शूटिंगच्या वेळेचा काहीच एक्सपिरियन्स नाही, कारण आम्हाला खूपच मजा आली होती काम करायला वगैरे. वर्कशॉपच्या वेळेला काय व्हायचं ना, आमचं 11 वर्कशॉप असायचं. ओके. मी 10:45 पोचलेले असायचे. अच्छा. आणि सगळे 11:30 पर्यंत यायचे. तर मला हो, त्यामुळे म्हणजे सर सोडून सरांचं वेगळं असायचं. नाही पण सर रेकीला असायचे. ओके. नाही नाही, सर रेकीला वगैरे गेलेले असायचे. पण सो मला असं व्हायचं की अरे यार 11 टायमिंग आहे, आणि मला जनरली अशी माझी सवय आहे ती की मी प्रत्येक ठिकाणी 15 लवकरच पोचते, त्यामुळे मग ते मला असं होतं की अरे मी का पाऊंड असं येऊन बसली असं व्हायचं ते मला. बट ठीक आहे, नवीन ऍडमिशन होतं, नवीन ऍडमिशन होतं म्हणून. मग मला ते ऍक्च्युली नंतर कळलं, मग अमोल जो आमचा असोसिएट आहे, मग तो मला 11:30 टायमिंग द्यायचा. ओके. आणि मग त्यांनी मग ते उलट केलं, मग इट वॉज सॉर्ट. मला एक बोलायचंय. मला मगाशी वाटलं की तू फक्त मुलांबद्दलचा प्रश्न विचारलास, त्याच्यामुळे मी माझ्या को स्टार्स बद्दल नाही बोलले. सो विचारलंस की नाही? हा अभिनय असत, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तर मला अभिनय या मूवी मध्ये तुम्हाला फक्त माझा अभिनय बघायला मिळणार आहे. तुझ्या अबाउट ऋतुजा, मला असं वाटलं की तिने सगळ्यात स्मूथ ऍक्सेंट पकडला होता, आणि तिने सगळ्यात म्हणजे तिने एकदम ती तिकडची वाटत होती तिच्या एकंदरीत, तिचा सगळा ऑरा म्हणजे कॉन्टॅक्ट लेन्सेस. अरे बापरे,
म्हणजे ती खरोखर तिकडची एक टीचर वाटत होती हे खूप बिलिव्हेबल वाटलं. आणि जुई बद्दल मला असं वाटलं की दोन गोष्टी, एक काय झालं काय नाही तू माझं काय केलंस पण असं ठीक आहे चल ते माझ्या वेळी तुम्ही का गप्पा करते अरे की जुईनी खूप जास्त एफर्ट्स घेतले. आणि जर का आपण स्क्रिप्ट वाचलं तर त्याच्यामध्ये सुरुवातीला तिचे डायलॉग्स कमी होते, बट आत्ता जर फिल्म पाहिली ना तर त्याच्यामध्ये तिचा प्रेझेन्स खूप डॉमिनेटिंग आहे. आणि म्हणजे ती भाग पाडते लोकांना तिच्याकडे बघण्यासाठी. आणि मला म्हणजे ही खूप चांगली गोष्ट वाटते एखाद्या कलाकारासाठी. सो थोडं अजून की तू हे कॅरेक्टर रिव्हील करते रितिकाला माईक देऊ नका सगळा पिक्चर सांगितलं की काय करते रितिका रितिका फिल्मची स्टोरी सांगून टाक ठीक आहे इट्स ओके. ऑन स्क्रीन कॅप्टन ऑफ द शिप सिनियर सगळ्यात सिनियर माणूस हा आणि सगळ्यात जास्त हुशार माणूस हे प्रमाणपत्र कधी मिळालं मला. अरे बरेच मुलं चित्रपटात तुझे शिक्षण देतोस ते बघून आणि मग त्यांच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करताय. म्हणजे खरंच कुठे ना कुठे अंडरकरंट तुमच्याकडे मेसेजचा असतोच, पण तो मेसेज कन्वे करण्यासाठी तू खूप महत्त्वाचा दुवा असतो चित्रपटात. मी काय कमवलं तेच कळत नाही, मला पाप का पुण्य हेच कळत नाही. पिक्चर मधून पाप दाखवतो नाही सर, पण हा आयडल हा सॉरी. सो मला सांग की पर्सनल लाईफमध्ये तू त्या गोष्टींमधल्या काय काय गोष्टी, तू असा साधा सिम्पल सोबर आहेस की तू पण ढुंग्या आहेस आतून कुठून तरी? कुठून तरी आहेच आहे, आतून सगळे असणारच असं काहीतरी. आणि मी आहे शांतच तसा, पण मग तेच मला, मी राहतो शनिवार पेठेत पुण्यामध्ये. पेठेतला ढुंग्या आहे काय? नाही नाही, थोडा थोडा शाळेत होतो मी, शाळेत वाईट खाण होतो मी शाळेमध्ये. ॲज इन नोकऱ्या वगैरे घालवल्या वॉचमनच्या आम्ही एकदा उगीच कारण नसताना. कशी? अरे यार प्लीज जरा सांग, वाईट वागलेलो काय म्हणजे जरा सांगशील आम्हाला. अरे यार हुशार माजी विद्यार्थी न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग मध्ये मी शिकलो, रमणबाग आहेत पुण्यात रमणबाग. तर नाही नाव आहे फक्त असं, शाळा सेमी इंग्लिश आहे. ओके. आणि मुलांची शाळा कोविड नाही. अच्छा. तर एक दिवस काय झालं, आम्ही होतो सातवी का आठवी मध्ये आणि छत्रपती महाराजांचा आपला शिवाजी महाराजांचा इतिहास आम्ही असे नुकतेच शिकलेलो. आणि ते खूप असं की ट्रेकिंग आणि ह्या गोष्टी खूप तेव्हा जोरदार होत्या, गड किल्ल्यांवर जायचं ते सगळं त्या फेजमध्ये होतो आम्ही सगळीच पोरं. आणि एक दिवस झालं की आमचे शाळेची एक नवीन बिल्डिंग बांधलेली आणि तिकडे एक वॉचमन आलेला आणि आम्हाला कळलं की तो वॉचमन परप्रांतीय, तो मराठी नाही आहे. काहीही गरज नव्हती, काही गरज नव्हती. आमचा एक 8-10 जणांचा ग्रुप आहे अजून पण आहे, तर आम्ही तो डबा खायला बसायचो. तर आम्ही काय सुरू केलं, तो ज्या दिवशी नोकरीवर आला आणि ज्या दिवशी आम्हाला कळलं की हा परप्रांतीय आहे, आम्ही जेवण झालं ना की लाईनीत त्याच्या समोर ना आमचे रिकामे डबे असे वाचवत जायचो एका लाईनीत. आमचं आंदोलन चाललेलं एक टँजंट वेगळंच हा आमचा लेवलला. तर त्याला ते कळालं की त्याला पहिल्या दिवशी टोटलच लागले नाही की हे काय त्यांचं रेग्युलर रुटीन आहे हे काय, त्याला काही कळालं नाही. सेकंड डे परत गेलो त्याकडे बघत गेलो, त्यांनी बांबू फेकून मारला आमच्याकडे, आम्ही पळत सुटलो. थर्ड डे परत त्यांना आम्ही एंटर झाले तो आमच्याकडे असं पळाला, मग आम्ही इकडे तिकडे पळालो सगळे. आणि त्यांनी मला लक्षात ठेवलं की हे पोरगं लीड करत होतं, हे पुढे होतं सगळ्याच्या. हा छोटा पॅकेट पडा धमाका. हा तेच ना, दादा कळे हे लीड करते ह्या पोरांना. आणि तो शोधत आला आमच्या वर्गात, मीनवेल मी माझ्या वर्गात पोहोचलेलो पहिल्या. आणि ना हे आता जे हुशार आहेत त्यांना माहितीये की तुम्ही जर काही माती खाल्ली असेल ना पहिल्या वाकावर बसा. अच्छा बरोबर. सो मी पहिल्या वाकावर बसलो आणि आमचे जी टगी पोर आहेत वर्गात त्यांना म्हणलो की भाई लफडा आलाय लपवा, तर ते सगळे माझ्या होते असे गोल करून थांबले आणि मी असा मध्ये होतो. आणि त्यांनी माझ्या एका मित्राला धरलेला जो माझ्याच एवढा आहे हाईटने, त्याला धरला आणि म्हणला की तूच होता. तो म्हणला मी नव्हतो, मला माहितीये तो कोण होता, असं म्हणून तो दाखवायला घेऊन आला. आणि मी तसेच पोरांच्या असं मधनं त्याच्याकडे बघतो आणि त्याला म्हणलो मारून टाकेन नाव नको घेऊ, मी त्याला इथनं हे करतोय आणि तो माझ्याकडे बघतोय नाही या पे तो नाहीये वो या पे नाहीये हे करत होता तो. ओके. आणि नंतर त्यांनी एक आठवड्याभरांनी त्यांनी रिझाईन केलं आणि त्याला वेगळीकडे पाठवलं कुठेतरी. सो इतके वाईट होतो आम्ही. नाईस नाईस नाईस. म्हणजे मुवमेंट म्हणजे पुढाकार घेणं किंवा मुवमेंट क्रिएट करणं पॉइंटलेस.
पॉइंटलेस चळवळी सुरू करणं, ते त्या चळवळी सुरू करणं आधीपासूनच होतं, त्याला मूर्त स्वरूप सरांनी दिलं, स्क्रीनवर आणलं सर. ग्रेट. पण या सगळ्या गप्पा ऐकल्यानंतर हा सगळा संपूर्ण तुम्ही जमाव इकडे काय काय गप्पा मारताय ते ऐकल्यानंतर तुम्हाला कळलं असेल की चित्रपटात किती धमाल असणार आहे, काय काय बघायला मिळणार आहे आणि ते कुठपर्यंत तुम्हाला पोट धरून हसवणार आहे या इंटरव्ह्यूतून तुम्हाला लक्षातच आलं असेल. आता ही पंचवार्षिक योजना किंवा 10 वार्षिक योजना जी आहे त्याच्यातलं हे 4th वर्ष, यात जशी फॅमिली यांची वाढते तशीच त्यांची पॉप्युलॅरिटीसुद्धा वाढते आणि आपण आता बघतोय की 20 तारखेला मूवी रिलीज होणार आहे. कमेंट्समध्ये सगळ्यांना कळतच आहे की चित्रपटावरती किती प्रेम केलं जातं, याच्या आधी किती केलं गेलेलं आहे. पण हा एक गोष्ट लक्षात की ह्या 20 तारखेला तुमचा दुसरा काही प्लॅन तुम्ही बनवू नका, तुम्ही मस्तपैकी चित्रपटासाठी तिकीट बुक करा, नाहीतर हे बॉईज जे आहे ते रात्री तुम्हाला झोपेतून हॉन्ट करतील. तो एक गोष्ट सांगायची राहिली, मराठी सिनेमाच्या इतिहासात असं पहिल्यांदा घडतं आहे की एकाच सिनेमाचा 4th भाग येतो आहे, त्याच्यामुळे हा प्राऊड मुमेंट सगळ्यांसाठी आहे. आणि असं नाही आहे की आमचे कोणतेच पार्ट चालले नाही आहेत, आमचे सगळे पार्ट चाललेले आहेत आणि आय होवा 4th पण चालला पाहिजे. आणि आमची अशी रिक्वायरमेंटच आहे, जर 4th चालला तरच 5वा येणार, नाही तर त्यावेळेस तो बंद होणार. त्याच्यामुळे आत्तापर्यंत जेवढं प्रेम तुम्ही 1, 2, 3 वर केलेलं आहे बॉईज, तेच तुम्ही 4 वर करा आणि 20 तारखेला त्याचा प्रभाव आमच्या सगळ्यांना दिसेल. आणि या सगळ्यांची कौतुकं तुम्ही प्लीज आमच्या पेजवर करा आणि कसं वाटतं ते पण सांगा आम्हाला. ग्रेट, थँक्यू सो मच तुमचं सगळ्यांचं, तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्यात आमच्यासोबत. नमस्कार, मी पार्थ भालेराव. मी अभिनय बेर्डे. मी जुई बेंडखळे. मी ऋतुजा शिंदे. मी प्रतीक लाड. मी रितिका श्रोत्री. तुम्ही मला बघताय, तुम्ही मला ऐकताय रेडिओ सिटी मराठीवर आरजे अभिसोबत.